हरिओम श्रीराम अंबज्ञे। मी लक्ष्मी वीरा कांबळे, उपासना केंद्र, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। मी माझा अनुभव सांगते। एक माझ्या मुलाचा अनुभव आहे। मी बापू कृपेनं माझ्या जीवनामध्ये खूप काही माझ्यासाठी माझ्या बापूने केलेलं आहे। माझी आई ते, माझा बाप ते, माझं सर्व काही ते आहे। मी बापूंनं मला खूप काही दिलं। दिल्याच्या नंतर मग असं माझं रिवर्स झालं का, माझे मिस्टर मला सोडून गेले। सोडून गेले म्हणजे त्यांचे आणि माझे थोडे हे झाले, आणि सोडून गेल्याच्या नंतर माझी परिस्थिती खूप नाजूक झाली। नाजूक झाल्याच्या नंतर मला असं वाटायचं का, मी एवढं देवाचं करते आणि माझ्या बापूनं मला थोडं वेगळंच ठेवलेलं आहे। त्याच्यामुळं 2-3 वर्ष मी उपासना केंद्रात येतच नव्हते। मग माझा मुलगा 17-18 वर्षाचा असेल, पण तो वाईट संगतीला लागला। वाईट संगतीला, वाईट पोरांच्या व्यसनामध्ये माझा पोरगा जाऊ लागला। मी बापूंना म्हणायचे, बापू बघा, मी एकतर आता खूप तुटलेलेच आहे, मला ना इतका सहारा नसल्यावानीच आहे, पण फक्त मला तुमचाच सहारा आहे। मी दुसरं काही करू शकत नाही, फक्त तुमचं नाव घेऊ शकते बापू। माझ्या पोराला तुम्ही व्यवस्थित करा, कसं करायचं मला माहिती नाही। असं झाल्याच्या नंतर 2-3 वर्ष मी बापूंच्या उपासनातनं जात्यामुळं का माझ्या मुलाचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला। ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर माझ्या पोराला, आता ॲक्सिडेंट तर झाला, हे ॲम्ब्युलन्स जर ऐकायला आली तरी माझ्या अंगावर काटे यायचे की बापू माझा पोरगा रात्रंदिवस बाहेर फिरतो, आणि जर काही दुर्घटना झाली तर मी काय करू, माझी 500 रुपये देण्याची सुद्धा ताकद नाही बापू। घटना जर अशी कुठली झाली तर बापू मी काय करणार आहे, एकटी बाई माणूस कुठं जाणार आहे बापू। तर माझ्या पोराला तुम्ही जाग्यावर आणा बापू, माझ्याकडून खूप, मी उपासनामध्ये येत नाही, माझ्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे, पण मी तुमची लेख आहे बापू, का तुम्ही मला सगळं काय ते समजून घेतलं पाहिजे। का उपासनाला यायचं, आळेगावामध्ये उपासना, मी राहायला फाट्यावर, मला 10 रुपये रिक्षाला नसायचे, उपासनेचा वेळ होऊन जायचा म्हणून माझ्याकडून उपासना टाळल्या जायची। असं करत करत माझ्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला, पण माझ्या मुलाला पोलीस लोकांना उचलून त्या दवाखान्यामध्ये नेऊन टाकलं। नेऊन टाकल्याच्या नंतर माझ्या भावाच्या मुलानं माझ्याकडं आला, आत्या कपिलचा ॲक्सिडेंट झाला म्हणून। मी उठले, उठल्याच्या नंतर पहिला धावा केला का बापू, मी जी घाबरत होते तेच आलं बापू। मी तुम्हाला सांगत होते की बापू असं व्हायला नाही पाहिजे, तसंच झालं बापू। आता ह्याला मी काय करू, आता जर त्याला ॲडमिट करायचं म्हणलं, ॲडमिट तर केलं, पण आता जर त्या मुलाचं ऑपरेशन करायचं म्हणलं तर 50,000 मी आणू कुठून बापू। आता हल्लीच्या ह्याला आतमध्ये टाकल्याच्या नंतर दवाखान्यात किती पैसे लागतील मला माहीत नाही, माझं इथं मागं पुढं बघायला कुणी नाही, तुम्हीच माझा बाप आणि तुम्हीच माझी आई आहेत, मला तुम्हीच मदत करा बापू, मला माहीत नाही कशी करायची ती करा। सकाळी उठून मला डॉक्टर म्हणले की बाई तुमच्या मुलाचं ऑपरेशन करायला पाहिजे। मी म्हणलं करा, मला म्हणले 50,000 रुपये भरा, तुमच्या मुलाचं ऑपरेशन करायचं। मी बोलले का तुम्ही ऑपरेशन करायला सुरुवात करा, मग बघू पैशाचं। पण माझ्या सतत तोंडातून निघत होतं की बापू आता इथं पैसे डिपॉझिट बी तुम्हीच भरा आणि विलाज पण तुम्हीच करा बापू, मला माहिती नाही, कारण माझी ताकदच नव्हती 100 रुपये कुणाला हातातून काढून देईन असं। माझं पोरगं तेच मुलगा माझा 6,000 रुपये महिन्यानं कामाला जात होता, आणि 6,000 आमचं घर चालत होतं, त्याच्यामध्ये मी घर भाडं पण भरत होते, आणि त्याच्यामधून मी काय डॉक्टरला पैसे द्यायचे। पण खरं खरं माझा बापू राजा असा आहे का, त्या राजानं मला 1 रुपयासुद्धा डॉक्टरचा भरायला लावला नाही। माझ्या बापूनं कसे डॉक्टरला पैसे भरले, कसे डॉक्टरसं बोलले, काय त्या डॉक्टरला बोलले असतील बापू माझे त्यांनाच माहिती, मला माहीत नाही का माझ्या बापूनं काय केलं माझ्यासाठी। त्याच्यामधून मला डॉक्टर आला का, मला एवढं मनाला वाईट वाटायचं का, आता म्हणतो काय की बाई पैसे भर म्हणून। तो तपासायला आला का, मी एकदम घाबरायचे, आता म्हणतो काय की बाई तुम्ही पैसे भरा,
असं मला वाटायचं. पण डॉक्टर माझ्या मुलाला तपासायला आला तरी त्या डॉक्टरनं मला कधीच म्हणले नाही का पैसे भरा म्हणून. पण परत मी विचार करायचे, बापू आज तो घबरायला पण उद्या मला म्हणणारच आहे तू पैसे भर म्हणून, पण मी कुठून भरू पैसे. असं करता करता माझ्या पोराला 14-15 दिवस ॲडमिट ठेवलं. माझ्या पोराचा ॲक्सिडेंट होताना असा भयानक ॲक्सिडेंट झाला, कदा टायरच्या पुढं निघून पडलं माझं पोरगं आणि त्या पोराला असं वडीत वडीत नेलं. वडीत नेता नेता माझ्या पोराचा अंगठा पार बाजूला झाला, पायातून अंगठा तुटून गेला होता. पण तो डॉक्टर म्हणला का पहिलं आपण ऑपरेशन करू आणि अंगठा बसू, आणि अंगठा बसवल्याच्या नंतर म्हणे वाचवायचा प्रयत्न करू. मग त्या डॉक्टरनं त्याच्या पायामध्ये सळया घालून तो अंगठा बसवून घेतला. पण 8 दिवस झाल्याच्या नंतर त्या अंगठा एकदम काळा काळा पडायला लागला. परत डॉक्टरनं सांगितलं का हा अंगठा काढून टाकावं लागेल. पहिलं ऑपरेशनला 45,000 रुपये डॉक्टरनं सांगितले, मेडिकलचं बिल 22,000 रुपये सांगितले, दुसरं ऑपरेशनला 18,000 रुपये ऑपरेशनचे सांगितले, आणि मेडिकलचं बिल 14-16 हजार रुपये सांगितले. आम्ही त्याला 1 रुपया बी भरला नव्हता. आणि पोराचं तर ट्रीटमेंट चालू होतं, आणि पोराचं ट्रीटमेंट पण चालू होतं, आणि सुखरूप कधी पैसे भरले आणि कुणी पैसे भरले आजपर्यंत मला माहीत नाही. बापू माझ्या मुलाचं ॲक्सिडेंट होऊन आज 6 वर्ष झाले, कोणतासुद्धा सावकार माझ्यापर्यंत आलेला नाही. खरा माझा सावकार बापूच आहे, आणि माझ्याच बापूनं सगळं हे सगळं व्यवस्थित माझ्या बापूनंच केलेलं आहे. माझ्या बापूनं मला 1 रुपयासुद्धा कुठला कर्ज हा विषयच नाही. मी केलं फक्त असं बापूंचं नाव घेऊनच सगळं करायचे, त्याच्यामुळं मला काही वाटलंच नाही की मी बापूंना का मला हे कर्ज झालेलं आहे ना आता मला कर्ज फेडायचं आहे. त्याच्यानंतर 6 महिने पोराला पलंगाच्या खाली सुद्धा उतरत नव्हता, कारण खाली उतरला तर लगेच पायातून रक्त गळत होतं. 6 महिने दिवस रोज तुपाशिवाय माझ्या बापूनं खायला लावलं नाही. पण कुठून येत होतं घरात आणि कुठून जात होतं ते मला माहिती नव्हतं. माझा मुलगा आणि मीच होते, आम्ही दोघंजणच होतो. त्याच्या व्यतिरिक्त तिसरं माणूस नव्हतं की आम्हाला कुणी आणून दिलेलं आहे आणि ती आमच्या घरात ठेवून जाते. पण ज्या बी आम्ही पैशाच्या पाकिटमध्ये हात घातला तर जी 100 रुपये होते ती 100 रुपये शेवटपर्यंत माझ्या पाकिटात असेच होते. ती 100 रुपये माझ्या पाकिटात असेच होते का ती 100 रुपये माझ्या कुठं गेलेच नाहीत. आणि मला कर्ज पण झालं नाही, सुखरूप पार पडलो आम्ही. बापूंचे धन्य धन्य कोटी कोटी धन्यवाद आहेत मला बापूंचे. माझ्या बापूनं लय मला संकटामधून सारलं आणि त्याच्यामधून मी आता चांगले आहे. परत माझा मुलगा एवढा व्यवस्थित झाला, लोकांची संगत सोडून दिली, सगळं सोडून दिलं, आणि बापूंच्या अन्नात एकदम आनंदी आहेत. उपासना केंद्रामध्ये मी आता उपासना बुडवत पण नाही, येते पण. श्रीराम अंबज्ञ.